शिर्डीतल्या साई संस्थानानं राज्य सरकारला 500 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला, तर गेल्या वर्षी प्रसिद्ध कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरावर नियंत्रण असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं हा निर्णय घेतला होता. त्याद्वारे 1 कोटी रुपये सामाजिक कार्यावर खर्च केले गेले आहेत. यावर्षी ही रक्कम दुप्पट करून ती 2 कोटी केली असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. शिर्डी देवस्थानने कालव्याच्या कामासाठी 500 कोटी रुपयाचा निधी दिल्यानंतर इतर देवस्थान काय करणार अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची भूमिका कशा पद्धतीची असणार आहे. हा जो उपक्रम आहे म्हणजे शिर्डीने केलेला आहे, ह्या उपक्रमाची आम्ही दखल घेऊच, कारण आमच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. गेल्या वर्षी आम्ही 1 कोटीची तरतूद केलेली होती, त्याप्रमाणे त्या तरतुदीचंही आम्ही नियोजन सगळं करून त्याचं केलेलं होतं. ह्या वर्षी आम्ही बजेटमध्ये 2 कोटीची तरतूद केलेली आहे. खरं हा जो शिर्डीने केलेला प्रकल्प आहे म्हणजे जो आत्ता तुम्ही सांगितलात त्याप्रमाणे त्यांनी आत्ता नवीनच केलेला आहे. ह्याच्यावर विचारविनिमय करून सगळे सदस्य आणि आमचे अध्यक्ष यांच्याशी बैठक करून आम्ही काय असेल तो निर्णय करू. हा निधी आम्ही सामाजिक कार्यासाठीच करायचा असं आमचं नियोजन झालेलं आहे. कॅमेरामन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.